शाळेत असतानाच त्याची दृष्टी गेली. त्यावेळी तो रडला ते शेवटचंच. या आयुष्याला हसत खेळत सामोरं जायचं त्यानं ठरवलं. एका मित्रानं त्याला सोबत केली. हा त्याचा मित्र म्हणजे गाणं. आज त्याच्या साथीनं त्यानं आयुष्य सुंदर केलंय. अमेरिकेत कॅलिफोर्नियात स्थायिक झालेल्या श्रीयता आणि अपूर्वा या दोघी मायलेकी मोबाईलवरून भारतीय संगीताचं ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. त्यांना संगीताचं प्रशिक्षण देणारे हे आहेत यवतमाळमधले राहुल सातव. राहुल शाळेत शिकत असतानाच त्यांची दृष्टी गेली. दृष्टी परत येण्यासाठी बरेच प्रयत्न केले. अगदी चेन्नईपर्यंत जाऊन उपचार केले. चेन्नईच्या डॉक्टर लक्ष्मी महेश यांनी राहुलची दृष्टी परत येणार नाही असं सांगितलं. त्यावेळी राहुल शेवटचा रडला. त्यानंतर डोळ्यातून पाणी काढायचं नाही असा निर्धार केला. राहुलला मोलाची साथ दिली ती त्याच्या संगीत आणि गाण्याबद्दलच्या आवडीनं. आणि अवरोहामध्ये सात स्वर कसे आहेत सांगा मला. अवरोहामध्ये किती सगळ्यांनी सांगा. पाच स्वर आणि अवरोहामध्ये सात स्वर. म्हणून जाती कुठली याची. संपूर्ण. राहुलची आई मालती यांनी संगीताचे प्राथमिक धडे घेतले होते. तर वडील प्रभाकर राव हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसोबत भजन म्हणायचे. हा वारसा राहुलला पुढे नेला. यवतमाळ मधल्या प्रभाकर चेपे, माधव चेपे, अमरावती मधल्या प्राध्यापक कांबळे यांच्याकडे संगीताचे धडे घेतले. मग राहुलनं यवतमाळमध्ये स्वरवैभव संगीत विद्यालय सुरू केलं. शास्त्रीय गायन, सुगम संगीत, तबला आणि हार्मोनियम शिकवायला सुरुवात केली. घरी माझं संगीत विद्यालय आहे. माझ्या संगीत विद्यालयामध्ये कमीत कमी 40 ते 45 मुलं शिकायला येतात आणि बरेच विद्यार्थी आजपर्यंत विशारद झालेत. ते आपापल्या पायावर उभे सुद्धा झाले. आपापल्या अकॅडमीज त्यांनी सुरू केलेल्या आहेत. ते सुद्धा स्टेज परफॉर्म करतात. चांगले कलाकार म्हणून त्यांची प्रसिद्धी नाव लोकांमध्ये आहे. आणि त्याचप्रमाणे ऑनलाईन क्लासेस सुद्धा मी घेतो परदेशामध्ये. खरं तर आज परदेशामध्ये संगीत शिकवणं ही खूप एक अभूतपूर्व अशी मला मिळालेली संधी आहे. तो लहानपणापासून अगदी हुशार आहे. आता काही दिवसांनी त्याला डोळ्याचा प्रॉब्लेम झाल्यामुळे त्याचं शिक्षण थोडंसं राहिलं अधूरं. हे 7 वर्ष शिक्षण घेऊन विशारद झाला आणि नंतर घरी क्लासेस घेतले. इथे आल्यानंतर त्यांनी मला क्लास जॉईन करून दिला आणि त्यांच्यासोबत मी शिकत आहे आणि ते शिकवतात पण छान मला. आणि 4 परीक्षा पण झाल्या माझ्या. आता उपांत्य विशारदला आहे मी. ते उत्कृष्ट शिक्षक आहे. त्यांना पुरस्कारावर पुरस्कार मिळत असतात आणि ते खूप छान शिकवतात मुलांना, समजून सांगतात. यमन मध्ये यवतमाळमधल्या पंजाबराव देशमुख विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचं संमेलन आयोजित करण्यात आलं. यावेळी अमेरिकेत असलेल्या तुषार सायंकार यांनी इंटरनेटच्या माध्यमातून राहुलचं गाणं ऐकलं आणि त्यातूनच ऑनलाईन संगीत शिकवण्याची कल्पना पुढे आली. 2010 राहुलनं संगीताच्या ऑनलाईन शिक्षणासाठी वेबसाईट सुरू केली. आता राहुलकडे अमेरिका, लंडन, दुबई, कतार इथले विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. सरांकडे येत्या 4-5 वर्षापासून क्लासला येते आहे आणि सर एकदम उत्तम प्रकारे शिकवतात. आमचाच क्लास घेतात असं नाही आहे, तर ते ऑनलाईन विदेशातले सुद्धा क्लास घेतात. त्यांनी मोठ्या मोठ्या प्रोग्राम्समध्ये जाऊन अवॉर्ड्स वगैरे जिंकलेले आहे आणि त्याचप्रमाणे ते आम्हाला पण मतलब इन्स्पायर करतात की दुसऱ्या प्रोग्राम्समध्ये जाऊन कसं तुम्ही स्टेज प्रोग्राम करायचं. गायन हा माझा पहिला मोटो आहे. देन आफ्टर स्टडी पहिले तर मला गायन खूप आवडतं आणि सर ज्याप्रमाणे शिकवतात ते मला खूप आवडतं आणि सर खूप चांगल्या रीतीने शिकवतात. सर आम्हाला खूप मोटिवेट करतात सगळीकडे. स्टेज परफॉर्मन्ससाठी तर पहिले मोटिवेट करतात. राहुल सातव यांनी अंधत्वावर मात करत गाण्याच्या माध्यमातून नवी उमेद मिळवली. एवढंच नाही तर अनेकांना ते आता संगीताचा आनंद देत आहेत. हीच ती जगण्यातली सकारात्मकता. श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.